गुड इव्हनिंग एज्युकेटर मीडिया म्हणजे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज आपल्याला इकॉनॉमिक्स लेक्चर सिरीज आपलं बघायचं आहे. इकॉनॉमिक्स लेक्चर मध्ये आज लेक्चर नंबर 10 आपण असे आज बघणार आहोत. आता आपण लेक्चर 9 बघितले, तर लेक्चर नंबर 10 मग आपण बघून घेणार आहोत. तर लेक्चर नंबर 10 म्हणजे आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हा चॅप्टर आपला बघायचा आहे. एज्युकेटर मीडिया आपला चॅनलचं नाव आहे. त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवडून सांगा. आणि मी शैलेश जाधव ही लेक्चर सिरीज घेत आहे. इकॉनॉमिक्सची आपली लेक्चर सिरीज सुरू आहे. तर आता आपण जेवढं बघितलंय तो काय पुढचा पार्ट आपण त्या अनु लेक्चरमध्ये जो काय पार्ट बघितला आहे त्याचा पुढचा पार्ट आपल्याला आज कव्हर करून घ्यायचा आहे. तर बघा मग आता लेक्चरला जास्त वेळ घालतो आपण लेक्चरला सुरुवात करू, कारण की आपण जे बेसिक कन्सेप्ट घेतोय ना त्यात आपला जे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितल्या त्यात आपला त्याचा फायदा कधी कसा होतो ते बघा. ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला समजेल. बघा आता देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना हा पॉईंट बघतोय आपण. आता देशांतर्गत उत्पाद आता आला आपण देशांतर्गत उत्पाद. आपण आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र जे बघितलं त्याच्या देशाचं जे काय आर्थिक प्रक्षेत्र आहे त्या प्रक्षेत्रामध्ये जे काय घटक उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला आपण काय म्हणतो तो मग ते देशांतर्गत उत्पादनामध्ये समावेश केला जातो. म्हणजे देशाचं जे काय आर्थिक प्रक्षेत्र आहे त्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये असणारे जे काय उत्पादन आहे घटक उत्पादन त्याचा समावेश कशात करतो आपण तर देशांतर्गत उत्पादनामध्ये समावेश करतो. मग आता देशांतर्गत उत्पादनामध्ये हेच सांगितलं बघा, देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात अनेक उत्पादन संस्था कार्यरत असतात. अशा सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धिताची एकूण म्हणजे देशांतर्गत उत्पादन आहे. आता देशाचं आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे देशाचं आर्थिक प्रक्षेत्र आपण जे लेक्चर बघितले त्यांना कळलं असेल देशाचं आर्थिक प्रक्षेत्र नेमकं काय आहे ते. मग देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात जे आहे त्यातलं आपण जे काय तिथलं घटक उत्पन्न आहे त्याचं आपण देशांतर्गत उत्पादनामध्ये काउंट करतो ते बघितलं होतं. मग आता इथे व्याख्या काय सांगितली बघा, देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात देशांतर्गत उत्पादन म्हणलं तर देशाचं आर्थिक प्रक्षेत्र फिक्स झालं त्यातलंच उत्पन्न असणार आहे. जे काय उत्पन्न असणार ते ग्रह कुठलं धरायचं आपण देशाचं आर्थिक प्रक्षेत्र मधलंच उत्पन्न आहे. देशांतर्गत उत्पादन कन्सेप्ट विचारली तर ते त्यामध्ये कुठलं येणार आहे ते देशाचं जे काय आर्थिक प्रक्षेत्र आहे त्याच्यामधलंच येणार आहे. मग देशाचे आर्थिक प्रक्षेत्र अनेक उत्पादन संस्था असतात जे काय अनेक उत्पादन संस्था त्या अशा कार्यरत असतात. अशा सर्व उत्पादन संस्था अशा ज्या काय उत्पादन संस्था त्या देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये जेवढ्या काय उत्पादन संस्था त्या की त्यांच्या मूल्यवर्धितांची एकूण म्हणजे देशांतर्गत उत्पादन होय. आता बघा मूल्यवर्धित आली कन्सेप्ट मागची म्हणजे मागचे ज्यांनी लेक्चर बघितलं त्यांना ह्या टॉपिक बरोबर समजण्यासाठी सोपं जाणार आहे. मूल्यवर्धित म्हणले काय कळालं असं सगळ्यांना, मूल्यवर्धितांची एकूण म्हणजे देशांतर्गत उत्पादन आहे. म्हणजे देशाचं जे काय आर्थिक प्रक्षेत्र आहे देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या काय संस्था आहेत त्या अशा कार्यरत असणाऱ्या जे काय उत्पादन संस्था आहेत त्या उत्पादन संस्थांचे जे काय त्यांचं जे प्रत्येक उत्पादन संस्था आहे अशा उत्पादन संस्था जे काय मूल्यवर्धित आहे तशा अशा मूल्यवर्धितांची एकूण करायची म्हणजे त्याला आपण देशांतर्गत उत्पाद असं म्हणतोय. आता मूल्यवर्धित प्रत्येकाला कळालं असेल, मूल्यवर्धित म्हणजे आपण काय बघितलं होतं त्याला आपण बाजारभावाला मोजलेलं स्थूल मूल्यवर्धित असं समजलं होतं. मग मूल्यवर्धित आपण कसं बघितलं होतं तर मूल्यवर्धित म्हणजे काय की आपण जी काय वस्तू मध्यम वस्तू खरेदी केली आहे एखादी वस्तू उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्रीसाठी वस्तू जी खरेदी केली आहे 10,000 रुपयाला आणि ती विकली आपण 12,000 रुपयाला ते 12,000 ला विकली ते काय आपलं प्रधान मूल्य झालं आणि जी खरेदी केली ते काय झालं 10,000 रुपये काय झालं आपलं मध्यम वस्तूवरील खर्च किंवा मध्यमवर्ती खर्च झाला तो. मग प्रथम मूल्यामधून मध्यमवर्ती खर्च केल्यानंतर जी काही 2,000 अमाऊंट येते ती झाली मूल्यवर्धित रक्कम मूल्यवर्धित रुपये. तर मग आपण मूल्यवर्धित रुपये म्हणजेच काय आपण देशांतर्गत उत्पादन आहे त्यालाच आपण उत्पादन म्हणतो. म्हणजेच काय की मूल्यवर्धितांची एकूण करायची. मग असं जी 2,000 अशी आली एका उत्पादन संस्थेची आपण 2,000 दिली अशा जेवढ्या काय उत्पादन संस्था त्या प्रत्येक उत्पादन संस्थांचे जे काय मूल्यवर्धित आहे त्यांची एकूण केली की मग ते आपलं काय होतं देशांतर्गत उत्पादन त्यालाच आपण देशांतर्गत उत्पादन म्हणतो. मूल्यवर्धित आहे किंवा ह्यालाच मूल्यवर्धित आपण काय नाव बघितलं होतं स्थूल मूल्यवर्धित म्हणजे बाजारभावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित. मग आता मूल्यवर्धित मध्ये थोडक्यात एक तुम्हाला कळालं असेल की मूल्यवर्धित ह्या कन्सेप्टवरून मूल्यवर्धित काय तुम्हाला क्लिअर करायला असेल. आता बघा
मग देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना किंवा देशांतर्गत उत्पादनाची व्याख्या जी इथे सांगितली तुम्हाला थोडक्यात क्लिअर झाली. आता काय की देशाच्या आर्थिक पुरक्षेत्रात ज्या काय अनेक उत्पादन संस्था कार्यरत आहेत त्यांच्या मूल्यवर्धनाची एकूण करायचे म्हणजे देशांतर्गत उत्पादन. मग आता आपलं बघा आज मेन टॉपिकला आपण मेन पॉइंटला पाहणार आहोत स्थूल देशांतर्गत उत्पादन. स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट तो कसे पण मार्केट प्राईस म्हणजे मार्केट प्राईस जे आहे म्हणजे बाजारभावाला मोजलेलं स्थूल देशांतर्गत उत्पादन. म्हणजे काय तुम्हाला सांगायचं मला की जी डी पी जे आहे ते आपण जे जी डी पी काढतो तो जी डी पी बाजारभावाला मोजलेला जी डी पी काढणार आहोत. आता बघणार आहोत म्हणजे बाजारभावाला मोजलेला जो काय जी डी पी आहे तो आपला सुरुवातीला बघायचा आहे. म्हणजे काय की स्थूल देशांतर्गत उत्पाद पण कशासाठी तर ते बाजारभावाला मोजलेले स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मार्केट प्राईस. म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जे आहे ते मार्केट प्राईजला आपण काढायचे. म्हणजे मार्केट प्राईजचे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे जी डी पी जो आहे तो बाजारभावाला मोजलेला जी डी पी काढायचा. मार्केट प्राईजला मोजलेला आपला जी डी पी काढायचा. मग आता बघा स्थूल देशांतर्गत उत्पाद त्याचं नाव जी डी पी आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रत्येकाला कळलं तर क्लिअर झाला हे विषय. म्हणजे जी डी पी म्हणजे काय स्थूल देशांतर्गत उत्पादन. म्हणजे भारताचा जी डी पी म्हणलं तर मग त्याला तुम्ही काय म्हणणार स्थूल देशांतर्गत उत्पाद बरोबर. मग आता तो बघायचा बघा आपलं काय सांगितलंय देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्था. आता ह्याच्यावरून तुम्हाला एक कळलं स्थूल देशांतर्गत उत्पाद. मग अशी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली ज्या ठिकाणी देशांतर्गत उत्पादनाचा संबंध येईल तिथं फक्त एक लक्षात ठेवायची फक्त आर्थिक प्रक्षेत्राचं उत्पन्न काउंट केलं जाणार आहे. जिथं जिथं देशांतर्गत उत्पादन काढा म्हणून प्रश्न आला की देशांतर्गत उत्पादन जर विचारलं तर मग ते स्थूलचा वगैरे ते भाग वेगळा पण देशांतर्गत उत्पादन म्हणलं की देशाचं आर्थिक प्रक्षेत्र पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. म्हणजे देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात जो काय भाग येतो त्याचा आपण कशामध्ये संबंध घेतो तर तो देशाचा जो काय आर्थिक प्रक्षेत्र आहे त्याच्यामधलं उत्पन्न जे असतं ते देशांतर्गत उत्पादनामध्ये त्याला समाविष्ट केलं जातं. मग आता स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय स्थूल देशांतर्गत उत्पादन सुद्धा देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामधूनच काढलं जातं. मग थोडक्यात ह्याच्या नावावर म्हणजे हेतून पुढे विसरायचं नाही की देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय ह्याच्यामध्ये डोमेस्टिक प्रोडक्ट ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन आला कन्सेप्ट ते आपल्या आर्थिक प्रक्षेत्रामधूनच बाबतीत आहे लक्षात ठेवायचं. मग आता बघा देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्था म्हणजे देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये जेवढ्या काय उत्पादन संस्था आहेत त्या उत्पादन संस्थांच्या एका वर्षातील त्यांच्या एका वर्षातील बाजारभावाला मोजलेल्या त्यांच्या एका वर्षातील बाजारभावाला मोजलेल्या स्थूल मूल्यवर्धितांच्या बेरजीला स्थूल देशांतर्गत उत्पाद असे म्हणतात. देशाचं आर्थिक प्रक्षेत्र आहे देशाचं आर्थिक प्रक्षेत्र तुम्ही शिकलात किती आहे ते कसं आहे काढायचं ते. मग देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये ज्या काय सर्व उत्पादन संस्था आहेत त्या अशा उत्पादन संस्था आहेत त्यांच्या एका वर्षामधील त्यांचं एका वर्षातील म्हणजे देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये जेवढ्या उत्पादन संस्था आहेत त्या उत्पादन संस्था आहेत त्यांच्या एका वर्षातील म्हणजे ज्या काय सर्व उत्पादन संस्था आहेत म्हणजे देशाचं जे काय आर्थिक प्रक्षेत्र आहे आर्थिक प्रक्षेत्रामध्ये जेवढ्या उत्पादन संस्था आहेत तर त्या उत्पादन संस्थांचं एका वर्षातील बाजारभावाला मोजलेलं स्थूल मूल्यवर्धित बाजारभावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित मूल्यवर्धित. तर मग बाजारभावाला मोजलेल्या स्थूल मूल्यवर्धितांच्या बेरजेला स्थूल देशांतर्गत उत्पाद असं म्हणतात. मग आता मला एक गोष्ट लक्षात सांगा की बाजारभावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित सर्वांना आठवत असेल. आपण ही गोष्ट मागं बघितलेली आहे की बाजारभावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित शब्द भरपूर जणांनी ऐकलाय पाहिलाय आणि शिकलाय पण. मग आता बाजारभावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित काय तर ते आपण मूल्यवर्धित जे काढलं होतं बरोबर आहे ज्याने आपण मागच्या बघितलं बघा मूल्यवर्धित ज्यांना काढायला शिकवले समजले त्यांनाच आपण हे कळालं की बाजारभावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित. मग आपण जे मूल्यवर्धित काढलं त्या मूल्यवर्धित आपण काय म्हणलं होतं की बाजारभावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित बाजारभावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित हे काढलं समजलं आपला. म्हणजे काय की देशाचं त्यालाच आपण काय त्यांची बेरज करायची बाजारभावाला मोजलेल्या स्थूल मूल्यवर्धनची जर बेरजेला आपण काय म्हणतो स्थूल देशांतर्गत उत्पाद असे म्हणतो. आता हे वाक्यावरून तुम्हाला हे फक्त एक कळालं ही कन्सेप्ट डोक्यात फिट राहू द्या जी डी पी कसा येतो म्हणजे जी डी पी कळाला की आपल्याला
देशाचा जो काय आर्थिक जे काय काय म्हणतो आपण जे काय आर्थिक घडामोडी घडतात ना त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ह्या कन्सेप्ट काय आल्या त्या कन्सेप्ट एकदम कन्सेप्ट व्यवस्थित समजून जाते समजतील. मग आता ह्या वाक्यावरून काय त्यांना सांगायचं की देशाचं आर्थिक जे काय प्रक्षेत्र आहे आपलं देशाचं आर्थिक प्रक्षेत्र तुम्ही पाहिलेलं आहे कसं काढायचं ते आपण पाहिलेलं ते एकदम व्यवस्थित. मग देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये ज्या उत्पादन संस्थेच्या सर्व उत्पादन संस्था तर त्या सर्व उत्पादन संस्थांचं जे काही एक वर्षाचं जे काही बाजार मूल्य स्थूल मूल्य होत आहे त्यांची बेरीज करायची त्यालाच आपण स्थूल देशांतर उत्पादन म्हणतो. मग आता मूल्यवरती तुम्हाला सांगायची गरज नाही स्थूल मूल्यवरती कसं काढायचं सांगायची गरज नाही तर एक वेळेस सांगतो. बघा आपण आठवतो तुम्हाला मध्यवर्ती वस्तू खरेदी केली 10,000 रुपयाला विकली होती 12,000 रुपयाला म्हणजे ती मध्यवर्ती वस्तू 10,000 रुपयाला विकली प्रधान मूल्य त्याचं किती होतं 12,000 विकली होती ते प्रधान मूल्य. मग प्रधान मूल्यामधून मध्यमूर्तीचा खर्च वजा करायचा 10,000 रुपये खर्च वजा केला राहिलेली अमाऊंट जी आहे ती 2,000 रुपये ज्याला आपण मूल्यवर्धित म्हणतो. मग ती 2,000 रुपये आपली मूल्यवर्धित रुपये होतं. मग ते मूल्यवर्धित म्हणजे ते काय होतं बाजार भावाला मधलं स्थूल मूल्यवर्धित होतं ते आणि बाजार भावाला स्थूल मूल्यवर्धित. मग असं जे 2,000 अमाऊंट आहे अशा सर्व संस्थांचं मूल्यवर्धित काढायचं अशा पद्धतीनं आणि त्यांची बेर दिलं आपण काय म्हणतो मग स्थूल देशांतर्गत उत्पाद असं म्हणतो उत्पाद असं म्हणतो. मग स्थूल देशांतर्गत उत्पाद तुम्हाला क्लिअर कळले. आता अजून एक पद्धतीने पुढे त्यांनी पॉईंट सांगितलं बघा याचा साधा अर्थ असा आहे की देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात देशाचं आर्थिक प्रक्षेत्र कंपल्सरी येणार बरोबर आहे का देशाचं आर्थिक प्रक्षेत्र कंपल्सरी येणार कारण की देशाचा उत्पाद काढायचं म्हणलं देशाचं आर्थिक प्रक्षेत्र येणार तिथलंच आपल्याला घ्यावं लागणार आहे. मग देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात एका वर्षातील निर्माण झालेल्या म्हणजे एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावांची बेरीज जेवढ्या काय अंतिम वस्तू आहे त्या ज्या काय अंतिम वस्तू आहे त्या व सेवांच्या बाजारभावांची बेरीज म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद होय. म्हणजे सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावांची बेरीज करायची जेवढ्या काय अंतिम वस्तू असतील त्या अंतिम वस्तू लक्षात आलं जेवढ्या काय अंतिम वस्तू असतील किंवा सेवा असतील यांच्या बाजारभावांची बेरीज म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद होईल. म्हणजे हे जर तुम्हाला कळलं असेल देशाचे आर्थिक प्रक्षेत्र आपल्याला माहिती तर एक मग देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात एका वर्षात निर्माण झालेल्या म्हणजे एका वर्षात जेवढं काय निर्माण झालेल्या अंतिम वस्तू आहेत आपण जसं पिठाचं उदाहरण घेतलं होतं ते छोटी अंतिम वस्तू होती आपण त्याचा उपभोग घेणार अंतिम वस्तू ही गोष्ट तुम्हाला अंतिम वस्तू प्रत्येकाला कळायला असेल मागे लेक्चरमध्ये बघितले की अंतिम वस्तू कुठली काउंट करायची ज्याचा वापर आपण उपभोगासाठी करणार आहोत अशा वस्तू किंवा सेवा म्हणजे अंतिम वस्तू तुम्हाला क्लिअर कळलं मग त्यांचीच फक्त आपण त्यांच्या बाजारभावाची बेरीज करायची आपल्या त्यांच्या बाजारभावांची बेरीज करायची आणि त्याच बाजारभावांची बेरीज करायची त्याला तुम्हाला आपण स्थूल देशांतर्गत उत्पाद असं म्हणतो. मग स्थूल देशांतर्गत उत्पाद आपण मग थोडक्यात GDP आपण दोन पद्धतीने इथं थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एका पद्धतीने सांगितलेलं आहे की काय म्हणजे त्यांना थोडक्यात दोन्हीचा अर्थ काय सांगितला आहे की देशाचं आर्थिक प्रक्षेत्र आहे त्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये देशाचं जे काय आर्थिक प्रक्षेत्र आहे तर देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये सर्व उत्पादन संस्था आहेत त्या तर सर्व उत्पादन संस्थांचं जे काय एका वर्षातील म्हणजे एका वर्षामध्ये ह्या सर्व उत्पादन संस्थांचं एका वर्षामध्ये बाजारभावाला मोजलेलं जे काय स्थूल मूल्यवर्धित आहे तर त्या स्थूल मूल्यवर्धितांच्या बेरजेला आपण काय म्हणतो स्थूल देशांतर्गत उत्पाद असं आपण त्याला म्हणतो. असतलं स्थूल देशांतर्गत उत्पाद असताना आपण म्हणतो आणि दुसऱ्या अर्थीने असं सांगितलंय म्हणजे याच अर्थीने दुसऱ्या पद्धतीने काय सांगितलंय की देशाचं जे काय आर्थिक प्रक्षेत्र आहे देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये एका वर्षात जेवढ्या निर्माण झालेल्या अंतिम वस्तू आहेत त्या एका वर्षात निर्माण झालेल्या जेवढ्या काय अंतिम वस्तू आहेत त्या तर त्यांच्या बाजारभावांची बेरीज करायची बाजारभावांची बेरीज म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद होईल. म्हणजे इंडियामध्ये एका वर्षामध्ये म्हणजे इंडियाचं जे काय आर्थिक प्रक्षेत्र आहे इंडियाचं भारतीय आर्थिक जेवढं प्रक्षेत्र आहे उदाहरणासाठी सांगतो भारताचं जे काय आर्थिक जेवढं प्रक्षेत्र आहे त्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये एका वर्षामध्ये जे काय अंतिम वस्तू निर्माण झालेत वस्तू किंवा सेवा एका वर्षात जेवढं काय निर्माण झालेत त्या सर्वांच्या बाजारभावांची बेरीज करायची मग त्याला स्थूल देशांतर्गत उत्पाद असे म्हणतो किंवा मग बाजारभावामधले स्थूल मूल्यवर्धनाच्या बेरजेला आपण स्थूल देशांतर्गत उत्पाद असुद्धा म्हणतो. मग GDPची तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट कळल्या GDP दोन पद्धतीने कळलं जातं एक मूल्यवर्धनाची बेरीज केली जाते बेरजीचं बेरीज केली जाते मग सर्व संस्थांच्या मूल्यवर्धनाची बेरीज आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये काय सांगितलं की अंतिम वस्तूंची जी काय बाजारभावांची बेरीज तर हे तुम्हाला GDPचं क्लिअर करायला GDPला अजून एक नाव आहे सकल घरेलू उत्पाद असं सुद्धा म्हटलं जातं काय
सकल घरेलू उत्पाद असं सुद्धा म्हणतात. जीडीपीला म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद किंवा जीडीपीला अजून एक नाव आहे सकल घरेलू उत्पाद असं सुद्धा त्याला म्हणतो. मला वाटतं हे कन्सेप्ट जीडीपी आता कन्सेप्ट विसरणार नाही. आणि स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे बाजारभावाला मोजलेले स्थूल देशांतर्गत उत्पाद बरोबर सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धनाची बेरीज. आता ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेली आहे बघा, समजावून सांगितलं मी. तर काय तिथं सूत्राप्रमाणे सूत्र स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केलाय. स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे त्यांनी काय सांगितलं की सर्व बाजारभावाला मोजले स्थूल देशांतर्गत उत्पाद हे थोडं काही त्यांना सांगायचं काय तर मग सर्व उत्पादन संस्था त्या स्थूल मूल्यवर्धनाची बेरीज. आपण व्याख्यात बघितले दुनिया अर्थ समजावून घेतले होते काय की सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धनाची बेरीज म्हणजेच काय बाजारभावाला मोजलेले स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे मार्केट प्राइसला मोजलेला जीडीपी. हे झालं आपलं जीडीपी बद्दल थोडक्यात माहिती. आता आपल्याला बघायचंय काय एनडीपी. इथं एनडीपी लक्षात घ्या एनडीपी नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. मग नेट डोमेस्टिक प्रोडक्ट जे आहे ते पण बाजार मार्केट प्राइसलाच काढायचं आपला म्हणजे बाजारभावाला मोजलेले नेट डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा निव्वळ देशांतर्गत उत्पाद. आता स्थूल आणि निव्वळचा भरपूर जणांना कन्सेप्ट काय आले मागची स्थूल आणि निव्वळ भरपूर जणांना माहीत झालं असेल. मग आता स्थूल देशांतर्गत उत्पाद आपण बघितलं होतं आता काय बघतो आपण निव्वळ देशांतर्गत उत्पाद बघतोय. म्हणजे आपण स्थूल मूल्यवर्धित निव्वळ मूल्यवर्धित दिलेला कन्सेप्ट क्लिअर का आले त्यांना हे पॉईंट 100% समजणार कारण की मागचं आपण जे स्थूल देशांतर्गत उत्पाद मध्ये बघितलं होतं ते आपण ते स्थूल मध्ये काय बघितलं होतं तर स्थूल मूल्यवर्धित काढताना आपण बघितलं होतं ज्यांनी ज्यांना समजले त्यांनी स्थूल मूल्यवर्धित त्यांना समजलं असं ज्यांनी मागचं लेक्चर बघितलं आणि निव्वळ मूल्यवर्धित पण आपण बघितलं होतं. मग आता बघा स्थूल मूल्यवर्धित तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल त्याच्यामध्ये आपण घसरा वजा केलेला नव्हता आणि स्थूल देशांतर्गत उत्पाद आपण जीडीपी काढताना आपण घसरा वजा केलाय का नाही. म्हणजे आपण जीडीपी काढताना सुद्धा बाजारभावाला मोजला जीडीपी ज्यावेळेस काढला त्यावेळेस सुद्धा आपण घसरा वजा केलेला नाही. थोडक्यात बघा इथं म्हणजे आपण स्थूल देशांतर्गत उत्पाद ज्यावेळेस काढत होतो जीडीपी काढत होतो त्यावेळेस आपण घसरा वजा केला आहे. 30 लाख तुम्हाला घसरा वजा केला नव्हता का तर आपण स्थूल देशांतर्गत उत्पाद आहे स्थूलचे आपण स्थूल मूल्यवर्धित निव्वळ मूल्यवर्धित बघितलं होतं तर स्थूल मूल्यवर्धित म्हणजे आपण घसरा वजा करत नव्हतो पण निव्वळ मूल्यवर्धित काढताना आपण स्थूल मूल्यवर्धित मधून घसरा वजा करत होतो बरोबर. त्याच्यामुळे मागचं जे काही कन्सेप्ट आहे ते क्लिअर असलं की पुढच्या कन्सेप्ट सोपे जातील. मग आता स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे आपल्या देशांतर्गत उत्पादची कन्सेप्ट माहिती होती आणि स्थूलची सुद्धा कन्सेप्ट माहिती होती स्थूल मूल्यवर्धितची सुद्धा कन्सेप्ट आपल्याला माहिती होती त्यामुळे हा पॉईंट आपला समजा एकदम सोपं गेलं. आता बघा त्याच्यामुळे आपल्या इथं कळलं की स्थूल आहे स्थूल मूल्यवर्धित आहे त्यामुळं आपण घसारा कुठे इथं वजा केला नाही. मागच्या दिवशी मी शिकलो होतो स्थूल मूल्यवर्धित घसारा वजा केला जात नाही पण आता निव्वळ देशांचा उत्पाद आहे म्हणजे निव्वळ मूल्यवर्धित आहे तर निव्वळ मूल्यवर्धित आपण करताना आपण लक्षात आलं असेल तुम्हाला घसारा वजा करत होतो. बघा इथं स्थूल देशांचा उत्पाद जे याच्यामध्ये काय सांगितलं घसारा वजा केलेला सांगितलेलं आहे. मग आता हे पॉईंट बघा काय क्लिअर सांगते ती निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पाद काढायचं आहे तर देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्था म्हणजे देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील ज्या काही सर्व उत्पादन संस्था आहेत त्यांच्या एका वर्षातील बाजारभावाला मोजलेल्या निव्वळ मूल्यवर्धित त्यांच्या बेरजीला निव्वळ देशांतर्गत उत्पाद असं म्हणतात. बाजारभावाला मोजलेल्या मूल्यवर्धितांच्या बेरजीला निव्वळ मूल्यवर्धनाच्या बेरजीला निव्वळ देशांतर्गत उत्पाद असं देशांतर्गत उत्पाद असे म्हणतात. आता मागचं आणि हे दोन्हीचं कन्सेप्ट म्हणजे दोन्हीतला फरक बघा कसं आहे की हे डेफिनेशनमध्ये काय सांगितलं की देशाचं जे काय आर्थिक प्रक्षेत्र आहे जी डी पी प्रमाणेच एन डी पी सुद्धा आहे. थोडा फरक काय फक्त बघा निव्वळ काढतो आपण निव्वळ देशांतर्गत उत्पाद काढताना देशाचं जे काय आर्थिक प्रक्षेत्र आहे त्या देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये ज्या काही सर्व उत्पादन संस्था आहेत त्या उत्पादन संस्थांच्या एका वर्षातील बाजारभावाला मोजलेलं निव्वळ मूल्यवर्धित काय म्हणतोय मी एका वर्षातील बाजारभावाला मोजलेलं स्थूल नाही बघा मी निव्वळ मूल्यवर्धित म्हणतोय तर निव्वळ मूल्यवर्धितांच्या बेरजेला आपण काय म्हणतो निव्वळ देशांतर्गत उत्पाद असं म्हणतो एनडीपी असं म्हणतो. लक्षात आलं बाजारभावाला मोजलेलं काढलेलं आपण निव्वळ देशांतर्गत उत्पाद. आता बघा निव्वळ मूल्यवर्धित आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळेस आपण काय केलं तर स्थूल मूल्यवर्धित मधून घसारा वजा केल्यानंतर आपण निव्वळ मूल्यवर्धित प्राप्त झालो होतो त्याच्यामुळं निव्वळ देशांतर्गत उत्पादन काढताना सुद्धा आपला घसारा वजा करावा लागणार. म्हणजे निव्वळ काढताना नेट काढताना आपला
घसारावाचा करावा लागणार आहे. म्हणजे बघा, निव्वळ देशांतर्गत उत्पादनामध्ये, निव्वळ देशांतर्गत उत्पादनामध्ये देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील बघितलं आपण, सर्व जे काही उत्पादन संस्था आहेत त्यांचे एका वर्षातील जे काही बाजार भावाला मोजलेलं निव्वळ मूल्य वर्धित आहे त्यांच्या बेरजेला आपण निव्वळ देशांतर्गत उत्पाद असं म्हणतो. आता निव्वळ देशांतर उत्पाद बाजार भावाला मोजलेलं निव्वळ देशांतर उत्पाद म्हणजे मार्केट प्राईस, त्यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पाद मधून वजा घसारा करायचा म्हणजे आपल्याला काय म्हणतो निव्वळ देशांतर्गत उत्पाद मिळतं. आपण निव्वळ मूल्यवर्धित करताना बघितलं होतं की ह्याच ठिकाणी काय होतं स्थूल मूल्यवर्धित मधून आपण काय केलं तर घसारा वजा केलता. मग इथं काय सांगितलं की निव्वळ देशांतर्गत उत्पाद आहे, सेम आहे, फक्त ज्यांना कन्सेप्ट कळेल त्यांना आपण मी सांगायचं समजलं भरपूर जणांना. त्यामुळे बघा निव्वळ देशांतर्गत उत्पाद आहे म्हणजे मागचं आपण स्थूल आणि निव्वळ ज्यांना डिफरन्स का सांगितला होता मी त्याच्यामुळे हा लगेच समजला. ज्यांना स्थूल आणि निव्वळचा डिफरन्स, स्थूल मूल्यवर्धित आणि निव्वळ मूल्यवर्धितचा डिफरन्स ज्यांना सांगितलाय त्यांना हा कन्सेप्ट लगेच समजलाय. निव्वळ देशांतर्गत उत्पाद जे आहे बाजारभावाला मोजलेलं जे काही निव्वळ देशांतर्गत उत्पाद आहे म्हणजे एनडीपी तो काढायचा असेल तर आपला स्थूल देशांतर्गत उत्पाद मधून घसारा वजा करायचा. हे क्लिअर कळले? आता गोष्ट सगळ्यांना म्हणजे एनडीपी काढताना जीडीपी मधून आपण घसारा वजा करणार आहोत. आता क्लिअर कळलं? एनडीपी काढताना आपल्याला काय, आपण जीडीपी काढताना आपण काय करतो घसारा वजा करतो का? नाही. जीडीपी कसा काढायचा तेही तुम्हाला कळलेलं आहे. जीडीपी स्थूल मूल्यवर्धनची बेरीज करायची तर एनडीपी मध्ये निव्वळ मूल्यवर्धनची बेरीज करायची. पण ती करत असताना निव्वळ मूल्यवर्धित काढत असताना आपले स्थूल जीडीपी आहे तर जीडीपी मधून घसारा वजा करणार आहोत. आपण जीडीपी मधून घसारा वजा करणार आहोत. हे सर्व कशासाठी कशासाठी काढले आपण तर हे सर्व आपण काढले ते बाजारभावाला मोजलेलं मार्केट प्राईजला जीडीपी आणि एनडीपी आपण आतापर्यंत काढलंय. म्हणजे आता तुम्हाला जीडीपी आणि एनडीपी मधला फरक एकदम क्लिअर कळाला असेल. जीडीपी काय आणि एनडीपी काय म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद आणि निव्वळ देशांतर्गत उत्पाद ही कन्सेप्ट एक क्रिएट कळाली असेल. म्हणजे तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर झाले असं आता. म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे जीडीपी आणि एनडीपी आता फरक विसरणार नाही तुमचा. आता एकदम थोडक्यात मी सांगतो तुम्हाला एकदा अजून एक लक्ष द्या. जीडीपी करताना आपण स्थूल मूल्यवर्धितांच्या बेरजेला म्हणजे बाजारभावाला मोजले जे काय स्थूल मूल्यवर्धित आहे त्यांच्या जे बेरजेला आपण त्याच्यानुसार आपण जीडीपी काढतो. बरोबर, जीडीपी त्या पद्धतीने काढला जातो. पण तो कसा देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये एका वर्षामध्ये सर्व उत्पादन संस्था जे आहेत त्यांचं एका वर्षातील जे काय स्थूल मूल्यवर्धित आहे बाजारभावाला मोजलेलं स्थूल मूल्यवर्धित त्यांच्या बेरजेला आपण काय म्हणतो जीडीपी म्हणतो. आता एनडीपी कसा काढला जातो बघा, हे जीडीपी हा एनडीपी, एनडीपी कसा काढला जातो तर देशाचं जे आर्थिक प्रक्षेत्र आहे त्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये सर्व उत्पादन संस्थांनी एका वर्षामध्ये बाजारभावाला एका वर्षातील त्यांच्या बाजारभावाला मोजलेलं जे काही निव्वळ मूल्यवर्धित आहे त्यांच्या बेरजेला आपण एनडीपी म्हणतो. म्हणजे जीडीपी आणि एनडीपी फक्त इकडं स्थूल मूल्यवर्धितांची बेरीज आहे, इकडं निव्वळ मूल्यवर्धितांची बेरीज आहे. फक्त एनडीपीमध्ये अजून एक काय फरक आहे तर निव्वळ मूल्यवर्धित म्हणजे एनडीपी काढताना आपण जीडीपीमधून घसारा वजा करणार आहोत. तर मग तुम्हाला जीडीपी आणि एनडीपीमध्ये क्लिअर करा म्हणजे मार्केट प्राईजला किंवा बाजारभावाला मोजलेला आपण जीडीपी आणि एनडीपी आता शिकलो. दोन पॉईंट तुम्हाला क्लिअर कळाले असतील. आणि जीडीपी आणि एनडीपी काढतो आपण कसा तर देशाचं जे काय आर्थिक प्रक्षेत्र आहे त्याच्याचमध्ये फक्त आपण जीडीपी आणि एनडीपी काढतो, तिथल्याच उत्पादनाचा समाविष्ट करतो. हे झालं क्लिअर गोष्ट. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट बघूया. तर लेक्चर कसं वाटलं ते आपल्या एज्युकेटर मीडिया चॅनलवर आवर्जून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते सांगा. लेक्चर शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आपण नंतर भेटू पुढच्या चॅनल लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू.